नमस्कार, मी दीपाली, KW11 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातमी पाहण्यासाठी KW11 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। KW11 न्यूज, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, जिल्हा रुग्णालय अहमदनगर व ग्रामीण रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं। यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रहार तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, नगरसेवक दिगंबर चव्हाण, नगरसेवक मोहन पवार, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी तथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिल्ली, उद्योगपती रमेश आजबे, ॲडव्होकेट हर्षल डोके, अशोक धेंडे, युवा नेते महेश राळेभात, प्राध्यापक राहुल आहिरे, काकासाहेब कोल्हे, हरिभाव आजबे, नय्यूम शेख, जुबेर शेख, नासिर सय्यद, भीमा घोडेराव, डॉक्टर शशांक शिंदे, श्याम जाधववर, मोहित कदम, गणेश हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी राजेंद्र कोठारी, सूर्यकांत मोरे, डॉक्टर संजय वाघ यांनी शिबिराबाबत मार्गदर्शन केलंय। यावेळी काही दिव्यांग बांधवांचेही सत्कार करण्यात आले। प्रास्ताविक योगेश अब्दुल्ले तर आभार डॉक्टर संजय वाघ या शिबिरामध्ये ज्यांनी जुने प्रमाणपत्र ऑनलाईन केलेले आहे, ज्या दिव्यांग व्यक्तींचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही तसेच ऑनलाईन झालेले नाही अशा लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। शिबिराचा दिव्यांग व्यक्तींनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला। जामखेड एकात्मिक विकास संस्था व जिल्हा रुग्णालय यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नामदार बच्चूजी कडू यांच्या प्रहार संघटनेच्या यांनी आज जे दिव्यांगाचं दाखले देण्याचं आणि तपासणीचं जे शिबिर ठेवलं, तिथे आज रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यात कुठलाच वंचित घटक लाभाशिवाय राहू नये म्हणून शासनाच्या सर्व योजना दिल्ली ते गल्लीपर्यंत राबवायचं काम त्यांच्या सामाजिक संघटनेने केलं, त्याबद्दल मी त्यांचा दिव्यांगासाठी आपण व्यक्तीसाठी असं तपासणी शिबिर आणि ज्या व्यक्तींचं आजपर्यंत नोंद झाली नाही गव्हर्नमेंटकडे त्यांच्यासाठी त्यांना आता ऑनलाईन सर्टिफिकेट मिळणार आहे, जेणेकरून त्यांना सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळावा याच्यासाठी राबवलेला हा खरं तर शिबिर आहे। प्रत्येकाने आपल्या गावातून अपंग व्यक्तींनी आणण्याचं काम केलं आहे, दिव्यांगाला आणण्याचं काम केलं आहे, त्यांना लाभ देण्याचं काम केलं आहे। जर आज सर्टिफिकेट त्यांची नोंद झाली अशा पद्धतीचं चांगलं काम या ठिकाणी आमदार रवी दादा यांच्या संकल्पनेतून प्रहार संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राबवण्यात आलं, यासाठी आता दिवसभर हे तपासणी चालणार आहे। जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे मोठे आहेत दिव्यांग आहेत आपण यांनी स्वतः होऊन इथे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली आज या ठिकाणी कर्जत जामखेड एकात्मिक पालिका संस्था, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, तालुका रुग्णालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रहार संघटना या सर्वांच्या कार्यप्रेरणेने या ठिकाणी होत असलेला दिव्यांगांचा प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम, ज्यांचं प्रमाणपत्र आहे ज्यांचं ऑनलाईन झालं नाही अशांना ऑनलाईन करून मिळेल, ज्यांचा युनिक आय डी कोड नाही त्यांना युनिक आय डी कोड या ठिकाणी मिळणार आहे। सून गेले 3 दिवस झालं नाना तालुकाभर सगळ्या जनजागरण करण्याचं काम या ठिकाणी प्रहार संघटनेने केलं आहे। प्रत्येक गावागावात सगळ्यांना सांगितलं जेवढे दिव्यांग असतील, आता राज शेट्टी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत एकही दिव्यांग या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी गेल्या 4 दिवसापासून प्रहार संघटना घेत आहे। हेच काम आज आम्ही दिवसभर इथं उभं राहून शेवटपर्यंत करणार आहोत। सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मी स्वागत करतो। माननीय श्री रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून जामखेड येथे भव्य असे दिव्यांग तपासणी व शिबिर वाटप प्रमाणपत्र हे आपण शिबिर ठेवलेले आहे।